आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हॅलो, कधी येतो शिवराज? नाही, युवी नाही, युवीची आई बोलतीये. अगं तुम्ही आहात, होय बोला ना. हो काही नाही, आता आपल्या मुलांची लग्न जमली आहेत, खूप आनंद झालाय. नाही पण माझी एक इच्छा आहे. हो सांगा ना, अर्थात तुमची इच्छा पूर्ण होईल, आम्ही मुलीकडचे आहोत. नाही नाही आहोत असं नाही. आता हे लव्ह मॅरेज वगैरे सगळं ठीक आहे हो, पण लग्न म्हटलं म्हणजे पत्रिका जुळणं महत्वाचं नाही का? मम्मीने ह्या पत्रिकेचं मध्येच काय काढलंय? आणि कसं आहे ना, आमचे हे हो म्हणजे युवीचे बाबा, अहो पत्रिकेशिवाय त्यांचं पानही हलत नाही, तेव्हा पत्रिका जुळणं महत्वाचं. मला वाटलं की बोलणी करण्यासाठी तुम्ही कधी येताय हे सांगायला फोन केलाय. अहो ते तर येणारच आहोत हो, पण त्याआधी पत्रिका जुळलेल्या बऱ्या नाही का? खरं सांगू का, प्रियाच्या बाबांचा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहीये. आणि मला सांगा, दोन्ही मुलांची मनं जुळली आहेत, मग पत्रिका बघण्यात काय साध्य होणार आहे? नाही म्हणजे हे मन जुळणं वगैरे सगळं ठीक आहे हो, पण समजा दोघांपैकी कुणा एकाच्या पत्रिकेत दोष निघाला म्हणजे. आपण त्यावर काहीतरी उपाय करू शकतो है ना, म्हणून म्हटलं. बर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी दाखवून घेते ज्योतिषांना. अहो नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. त्याचं काय ना, आमचे ओळखीचे गुरुजी, अहो ते सगळं काही खरं खरं सांगतात. आणि आमच्या ह्यांचा, अहो युवीचे बाबा हो, त्यांचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. अहो ते जे सांगतात ना ते सगळं खरं होतं. तेव्हा तुम्ही प्रियाची पत्रिका इथे पाठवून द्या, मी दोघांची पत्रिका ते गुरुजींना दाखवते. बर ठेवू आता. अगं मम्मी हे काय नवीन ज्योतिषी वगैरे? बच्चू आई आहे मी तुझी आई. पण त्याचा इथे काय संबंध? अरे काय संबंध म्हणजे, तू अर्पिताला समजवू शकणार आहेस का? नाही ना. आणि प्रियाशी तुला लग्न करायचं नाहीये, आणि प्रियालाही तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. तेव्हा जर तुमच्या दोघांची ही पत्रिका जुळली नाही तर तुमचं लग्न मोडलं, म्हणजे तुझ्या आणि अर्पिताच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. देव आहेच आपल्या पाठीशी, आहेस कुठे? कोण आहे माहितीये ना मी? राजलक्ष्मी. लक्षात ठेव, आता मी गुरुजींना फोन करते. कसं काय का तुम्ही पोरी तासन तास हे बघत बसू शकतात? जीव निघाला माझा हे सिलेक्ट करताना. बघ तरी त्यातल्या त्यात मला आवडेल तसं मी काय ते विशलिस्ट करून ठेवले काही ड्रेसेस. चॉईस नाही बघा, वेगळं काही हवं असेल तर. उपयोगच मदत होते का बघत होतो. अहो युवराजच्या आईचा फोन आला होता. काय म्हटलं, तो कधी येतोय काही सांगितलं का? नाही, वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं त्यांना. प्रियाची पत्रिका दाखवायची, दोघांचीही पत्रिका दाखवायची आहे ज्योतिषांना. त्यांच्या लक्षात आहे ना, आठवतोय ना त्यांना यांचं लव्ह मॅरेज आहे. दोघंही आनंदात आहेत एकमेकांबरोबर, दोघांनी एकमेकांना पसंत केलंय म्हणून हे सगळं चाललंय. आता हे कशाला मध्ये? हो पण हे बघा,
आपली आहे मुलीकडची बाजू आणि आपल्या समाजात तसा पत्रिका दाखवण्याचं महत्व अजूनही आहे. आणि हे बघा, त्या लोकांनी बाकी काही अटी ठेवलेल्या नाहीयेत. इतर काही अटी असत्या ना, काही मागण्या असत्या ना, तरी परवडलं असतं. पण हे म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय, दोघांची एकमेकांना पसंती आहे, दोघं खुश आहेत दिसतंय, तरी त्या पत्रिका दाखवायच्या. मग तो ज्योतिषी त्यातनं काहीतरी पुष्पटासारखं दोष काढणार, कशाला हवंय हे सगळं. त्यांचं काय म्हणणं आहे, चुकून दोष निघालाच तर तो आत्ता दूर करता येईल ना, नंतर कशाला. म्हणून पत्रिका दाखवायची. नाही ठरलंय काय, तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करते का? बघा बघा म्हणजे काय गो करते मी. आणि कसं आहे माहितीये, पत्रिका दाखवली तरच पुढे जायचं वगैरे असं काही म्हणणं नाहीये त्यांचं. बरं बरं, काय त्यांची इच्छा आहे तुझी इच्छा आहे तर होऊ द्या तुमच्या मनासारखं, फक्त मला या सगळ्याच्या मध्ये आणू नका. ठीक आहे, मी वसुधा त्यांची बोलून घेते. तिचा काय संबंध, ती काय नात्यातली आहे आपल्या प्रियाच्या, उगाच बोलून घेते. काय युवराज आणि प्रिया बद्दल कुणामुळे कळलं? वसुधा ताईंमुळे ना, त्या आपल्याच घरात असतात. आणि कसं आहे माहितीये का, लग्न कार्याच्या वेळेला घरातल्या माणसांशी बोलून निर्णय घेतले की असं छान वाटत. हो ठीक, तुम्ही घ्या सगळ्यांची मत, आम्हाला हे महत्वाचं काम करू द्या. चल ग बघ, हे ना एक कलेक्शन पण मला. ए तू नको टेन्शन घेऊ ते पत्रिकेचं वगैरे. हा मी आहे ना, काही झालं तरी